ब्रेज द लॉड बोलू मसिकी जय बोलशुसी की जय प्रभूचे आज आम्ही उपकार मानतो की आज प्रभूने परत एकदा आज तुमच्यामध्ये आज आणलेला आहे आणि दे महान कार्य करत आहे ब्रे द लॉड आम्ही ह्या दिवसांमध्ये तुम्हा प्रत्येकांच्या टेस्टमुळे ऐकत आहोत की प्रभू ह्या दहा मिनटं जे संध्याकाळी आपली रोज साडेआठची जी प्रेर आहे यामध्ये देबाप खरोखर तुम्ही आशीर्वादित होत आहात आणि प्रभू प्रत्येकांच्या जीवनात आणि घरांमध्ये अद्भुत कार्य करत आहे आम्ही सगळा गौरव प्रभू येशूला कारण खरोखर आज प्रभू आजही तुमच्याशी बोलणार आहे आजही देवाचं वचन देवाचा पवित्र आत्मा आज तुमच्याशी बोलणार आहे आणि बायबलमध्ये लिहिले की सगळ्यात आधी की तू माझ्या जर वचनाचा आदर केला जर परमेश्वराला तू मान दिला रिस्पेक्ट दिला तर तो देव म्हणतो मी तुझा मान करेल प्रेस लावून हालेलो या कित्येक लोक वचनाकडे दुर्लक्ष करतात देवाच्या देवाच्या योजनेकडे दुर्लक्ष करतात देव आपल्याशी काय बोलतो किंवा देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे किंवा देवाने आपल्यासाठी काय राखून ठेवलं आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जगातल्या गोष्टींकडे आपण जास्त आकर्षलं जातो पण आज मला सांगू द्या की जर आपण देवाच्या वचनाकडे निहाळून पाहिलं आणि देवाचं वचन जर आपण समजून घेतलं तर मी तुम्हाला सांगेल की ह्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत तुमच्या जीवनात कार्य कर आमेन कारण एकच जीवन आहे आणि मी तुम्हाला सांगेल की प्रभूमध्ये आपण भरभरून आणि आनंदाने ते जीवन जगलं पाहिजे कारण देवामध्ये कशाची म्हणून कमतरता तुम्हाला पडणार नाही पण तुम्ही त्या वचनाचा आधी मान केला पाहिजे परमेश्वराचा मान केला पाहिजे रिस्पेक्ट केला पाहिजे ज्यावेळेस प्रार्थना त्यावेळेस आपण प्रार्थनाच केली पाहिजे देहाला प्रार्थना करायला आवडत नाही देहाला टी व्ही बघायला आवडेल मोबाईल बघायला आवडेल गप्पा मारायला आवडेल बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला आवडेल पण त्याला प्रार्थना करायला नाही आवडेल पण आपण जे आत्मिक लोक आहोत जे परमेश्वरला भिनारी लोक आहोत आपल्याला देहाच्या विरुद्ध करायचं आहे आपल्याला देहाचं नाही ऐकायचं आहे आपल्याला आत्म्याचं ऐकायचं आहे प्रेस लॉर्ड हा लेलूया आणि मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही आत्म्याचं ऐकलं जर परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं जर तुम्ही ऐकलं तुम्ही कदापि हरलेलं जीवन सांगणार नाही यस कदापि तुम्ही निराशामध्ये राहणार नाही प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा तुम्हाला उत्तेजित करेल yes. प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा तुम्हाला एनकरेज करेल प्रोत्साहन देईल मग सगळ्या परिस्थितीमध्ये तो तुमच्याशी बोलेल तो तुमचा साथीदार बनेल तो तुमचा आधार बनेल तो तुम्हाला प्रत्येक मार्गामध्ये कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं सगळं तो शिकवेल पण त्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये जगायला पाहिजे देहामध्ये गेलो हंड्रेड पर्सेंट निराशा आहे देहामध्ये जगलात निराशा येणारच म्हणून निराशावर दुःखावर त्रासांवरती एकटेपणावरती जर मात करायचा आहे तर आत्म्याने जगावं लागेल आणि आत्म्याने जगायचं म्हटलं तर देहाच्या गोष्टी माराव्या लागतील yes. जे देहाला नाही आवडत मी नाही करणार आणि मी तुम्हाला सांगेल खूप आपण आनंदी जीवन जगू शकतो बायबलमध्ये आहे दोन करीन पाचवा अध्याय आणि सातवं वचन आपण वाचूया आपण आपल्या घरामध्ये एकत्रित बसूया कुटुंबात एकत्रित या आणि आज प्रभू आपल्याशी बोलत आहे देवाचा आत्मा बोलत आहे आणि ह्या दहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगेल जीवन बदलून जाते आमेन ऐकूया कारण आम्ही विश्वासाने चालतो दृष्टीने पाहत चालत नाही तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे व प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते ॉड हाले लुया बायबल काय सांगतं कारण आम्ही विश्वासाने चालतो लॉर्ड हालेलुया जे आपण आत्मिक लोक आहोत आज जे परमेश्वरावरती भाव ठेवणारे लोक आहोत आज देवावरती जे विश्वास ठेवणारे लोक आहोत आपण बायबल मध्ये लिहिले की आम्ही विश्वासाने चालतो पुढे वाचूया दृष्टीने पाहत चालत नाही द लॉर्ड हा आपली जी लढाई आहे ही विश्वासाची लढाई आहे येस प्रेज लॉर्ड हा लेलुया तर विश्वासू जीवन हे, हे, हे जे आहे हे विश्वासाने चालणं आहे प्रेज लॉर्ड हा लेलुया जे दिसतंय समोर जे दिसतंय ते बघून त्या गोष्टीकडे बघून आपण चालत नाही आपण आत्म्याने चालणारे लोक आहोत आमेन प्रेज लॉर्ड हा लेलुया आठवचन तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे व प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते अमेन आम्ही फ्रिझ अ लॉर्ड हाले लुया लॉन हाले लुईया तर आम्ही धैर्य धरतो प्रेझ अ लॉर्ड हाले लुईया तुम्हाला सांगेल ह्या सगळ्या दिवसामध्ये धैर्य धरा खूप सारे लोक आमच्याकडे येतात की आम्ही निराश आहेत आम्ही दुःखी आहे आम्ही एकटे आहोत आम्हाला कळत नाही कसं जगावं आम्हाला कळत नाही कसं वागावं तर ह्या सगळ्या दिवसामध्ये आपल्याला धैर्य धरायचंय हिम्मत धरायची ह्या जीवाना म्हणायचे धैर्य धर हिम्मत धर देव तुझ्या बाजूचा आहे तुझ्या बाजूचा yes. आहे आणि सगळ्या गोष्टी तुझ्या बाजूने होणार तर बायबल मध्ये लिहिले धर प्रेस द लॉर्ड हा वचनात प्रभू म्हणतो धैर्यधर आणि शरीरापासून गैरहजर असणे प्रेस द लॉड हा लेलु या शरीरापासून गैरहजर असणे आणि प्रभू पशी हजर असणे आम्हा विशेष आवडेल प्रेस द लॉड हा लेलु या आपल्याला शरीराने गैरहजर राहायचंय आणि आत्म्याने हजर राहायचंय yes. प्रभूजवळ कारण आपण आत्म्याद्वारेच देहाची कामं शकतो पवित्र आत्म्याद्वारेच देह तुम्हाला खूपदा वेगवेगळ्या वेग परिस्थितीकडे बघायला लागेल बघ तुझ्या जीवनात काही चांगलं नाही बघ पुढे काय चाललंय बघ इथून हे काय म्हणताय ते काय म्हणतायत बघ हे काय चाललंय ते काय शरीर नेहमी तुम्हाला थकवेल विचार नेहमी तुम्हाला थकायला होतील माणूस जेवढं कामाने थकत नाही तेवढं तेवढं विचार करून थकत माणूस आज मला सांगू द्या म्हणून आपल्याला शरीरापासून गैरहजर राहायचं लोक माझ्याबद्दल काय म्हणतात परिस्थिती माझी काय म्हणतीय माझ्या जीवनामध्ये काय चाललंय आणि मग शरीर काय करतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत आणि थकून जात ब्रेस लॉनिया जर तुम्हाला थकायचं नाहीये जर तुम्हाला रोजच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे रोजच्या क्षणाचा आनंद आहे आपल्याला कारण सैतानाची एकच इच्छा असते की देवाच्या लेकरांनी निराश असावं दुःखी असावं पण आज मला सांगू द्या जर देव आपल्या बाजूचा आहे ना सगळ्या गोष्टी आपल्या बाजूच्या सगळं चांगलंच होणार द yes. आपण स्वतःला ती सवय लावायची की मी देवाकडे बघून जागणार मी मम्मी परिस्थितीकडे नाही बघणार मी माझ्या जीवनात काय चाललंय त्याकडे नाही बघणार तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय निराश वाटतंय दुःखी वाटतंय मी तुम्हाला सांगेल सगळं बाजूला ठेवा आणि देवाजवळ या अमेन प्रेस लॉर्ड हा ले वचन वाचूया येस म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो प्रेझ लॉन हालेलो प्रेझ लॉन्ड लेखी शरीरात वस्ती करतो आम्ही किंवा शरीरा पासून गैरा जर असलो तरी आम्ही परमेश्वराला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो अमेन प्रेझ लॉर्ड हालेलो या जगामध्ये तुम्ही माणसाला कितीही संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तो अतृप्तच राहणार yes. तो तुमच्याविषयी कम्प्लेटच करणार तुम्ही त्याला जाम खुश करा सगळ्या बाजूनी खुश करा तुम्ही त्याच्यासाठी जीव द्या तो म्हणून अजून काय राहिले का बघ प्रेस हा लूया पण तुम्ही जर हे सगळं प्रेम हे सगळं जीव हे सगळं तुमचं जे काय ओढा आहे तो जर देवाकडे लावला ना मी तुम्हाला सांगेल देव असा महान आणि सामर्थ्यवान देव आहे तो तुम्हाला धोका देत नाही yes. मनुष्याचे हात सुटतात लॉड हा ले मनुष्य धोका देणार आहे सोडणार आहे जाणार आहे म्हणून ह्या सगळा जो जीव आहे मी तुम्हाला सांगेल खरं जर प्रेम तुम्हाला करायचं आहे ना तर जिवंत देवावरती करा आणि प्रेम करून पहा तो तो तुम्हाला भरभरून आणि हंड्रेड पर्सेंट परत करेल आपण काय करतो देवावाला जीव लावण्याऐवजी देवावरती प्रेम करण्याऐवजी आपण जगातल्या गोष्टींवरती प्रेम करतो जगातल्या वेगवेगळ्या वेग लोकांवरती प्रेम करतो की नाही बाबा याच्यापासून माझी पूर्तता होईल त्याच्यापासून मला मिळेल याच्यापासून मला मिळेल पण मला सांगू द्या की अरे माणसांच्या हाताकडे बघण्याऐवजी जर आपण परमेश्वराच्या हाताकडे बघितलं भग, ना मी तुम्हाला सांगेल जगामध्ये सगळ्यात उन्नती तुमची असेल आमेन सगळ्यात आशीर्वादी तुम्ही असाल कारण तुम्ही जगातल्या हातांकडे नाही बघत जगातले हात आहेत ना तुम्हाला थोडं देणार त्यांच्या ऐपतीनुसार देणार पण देव आहे ना जर त्याच्या हाताकडे आपण बघायला लागलो ना तो भरपूर तो ओतणार आशीर्वादाची ओतप्रोत तुमच्यापर्यंत येणार yes. कारण आपण माणसांच्या हाताकडे नाही बघते हाताकडे बघतो फ्रेस द लॉर्ड हा लेलु या एक छोटीशी मला या ठिकाणी एक गोष्ट आठवली हो मी सांगेल मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती असेल पण मला सांगू द्या एक लहान मुलगा असतो आणि तो, तो खूप क्यूट असतो सुंदर असतो आणि तो एका दुकानात जातो आणि तो दुकानदार जो आहे त्याला तो मुलगा प्रचंड आवडायचा तर तो त्या दुकानात गेला आणि तो म्हणा तो दुकानदार म्हणाला मला ना चॉकलेट हवं आहे ब्रेझल ऑड हा लिहिलूया मग दुकानदार म्हणाला ओके तुला चॉकलेट हवं आहे ठीक आहे तर तो म्हटला की घे ना बाळा तू इतका गोंडस आहे इतका छान दिसतो तुझ्या हाताने घे तुला त्या वरणीत हात घाल आणि तुला जितकं पाहिजे ना तितकं घे प्रेस हालेलो या पण मुलगा मात्र हुशार असतो वर का तो म्हणतो नाही का का मला माझ्या हाताने नाही घ्यायचं आहे मला ना तुमच्या हातानेच द्या आणि मग ते बिचारे म्हणतात की मुलगा किती फेथफुल आहे ना किती चांगला आहे आणि तो ते अंकल म्हणतात की ठीक आहे बेटा मी तुला देतो आणि मग त्या अंकलनी काय केलं त्यांचा हात त्या बरणीत घातला आणि जेवढे चॉकलेट्स त्यांच्या हातात ते येतील तेवढे घेतले आणि मुलाच्या हातात देऊन टाकले पण मुलाला त्यांनी एक प्रश्न केला की बेटा तू का नाही घेतले चॉकलेट्स तुझ्या पुढं मी बरणी ठेवली तुला जेवढे ते हातात बसतील तेवढे घ्यायचे ना मुलगा म्हणाला की काका माझ्या हात ना खूप छोटे आहेत माझ्या हातामध्ये मा जेमतेम दोन तीन चॉकलेट बसले असते पण तुमचा हात किती मोठा आहे त्यामध्ये दहा बारा चॉकलेट एका वेळेस बसले मग मा मला किती मिळाले असंच देवाचं काम आहे या आपण छोट्या गोष्टी बघतो पण देवाचा हात प्रचंड मोठा आहे आणि त्याच्या हातात त्याच्या हाताने सगळं काय बनलंय yes. जग जगातला भरना पृथ्वी हा डोंगरावरची हजारो जनावर सगळं सोनं चांदी सगळं द्यायचंय तुम्हाला काय पाहिजे आज विश्वासाने जर तुम्ही त्याला मागाल ना तो आज द्यायला आलेला आहे अमेन प्रेस द म्हणून चिंता सोडा काळजी सोडून टाका आज मला तुम्हाला हेच सांगायचंय की शरीरापासून गैरहजर राहायचंय आत्म्यामध्ये आवेशी राहायचं अमेन परिस्थितीकडे नाही बघणार मी मी देवाकडे बघून सगेन आणि yes. मी तुम्हाला सांगेल तुम्ही रोज आनंदीत व्हाल रोज आशीर्वादित व्हाल का नाही आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया थँक्यू चीजस देवाप्पा आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि आज आम्ही तुला धन्यवाद देतो पवित्र आत्म्या तू आज आम्हा प्रत्येकांशी बोललेला आहे की प्रभू आम्ही भोवतालच्या गोष्टींकडे नाही पाहत आहे तो जो देव आमचा सामर्थ्यवान आहे त्याच्याकडे बघून आम्ही जगतो तर प्रभू माझी प्रार्थना आहे की त्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर yes, त्यांची सगळी निराशा निघून जाऊ दे सगळी देवाप्पा त्यांची परिस्थिती बदलली जाऊ दे आणि प्रभू धनमान करणारे आशीर्वाद आज त्यांच्या घरामध्ये आणि जीवनामध्ये येऊ देत येशूच्या नावात मागत आहे आमेन यावेळेस जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा ऐकत असाल तर कृपा करून माझ्यामागे ही प्रार्थना करूया आणि आपलं हृदय आपण परमेश्वराला देऊया कृपा करून माझ्यामागे म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम करतो मला क्षमा कर मला क्षमा कर प्रभू प्रभु येशू तुझ्या पवित्र रक्ताने तुझ्या पवित्र रक्ताने माझे पाप प्रभु येशू माझा तूच माझा देव आहे तारणारा देव आहे प्रभु येशू आज आज मी तुझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभुयेशूच्या नावा प्रभु येशूच्या नावा आमेन आमेन गॉड ब्लेस यू देवाब तुम्हाला आशीर्वादित करू तेव्हा प्रत्येकाला मला सांगायला आनंद वाटतो की आपलं चर्च रविवारी प्रत्येक रविवारी अहमदनगर या ठिकाणामध्ये सकाळी दहा वाजता असतं आणि खूपशा लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला चर्चला व्हिजिट करायचे आम्हाला यायचं आहे तुम्ही येऊ शकता वेलकम आहे आणि देवाप तुम्हाला ब्लेस यू